चुन चुन कर, धुन धुन कर, खोज खोज कर बदला लेंगे बॉस, छोड़ेंगे नहीं किसी को। जर तुम्हाला स्वप्न मोटिवेट करत नाही, जर तुम्हाला गरजा मोटिवेट करत नाही, तर साला तुमच्या लाईफ मध्ये ज्यांनी ज्यांनी तुमचे वाजवले ना, साला त्यांना समोर ठेवून गिरने की डर से चलना छोड़ देंगे तो दौड़ेगा कैसा। भरोसा रखो, मैं करके दिखाऊंगा, हमारे फैमिली के लिए आपका नाम रोशन करके दिखाऊंगा। ये जज्बा चाहिए दोस्तों, इसको बोलते डिसीजन। मला असं वाटतं आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी असे लोक आहेत की त्या लोकांचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, मग त्यांनी आपल्याला पाहिलं पाहिजे यशस्वी होताना। कित्येक लोक वाट पाहत आहेत तुम्ही फेल होण्याची, पण तुम्ही त्यांना चुकीचं सिद्ध केलं पाहिजे। कित्येक लोकांना असं वाटतं की तुम्ही बंद करावं एक उठाने, आणि त्यांना गॅरंटी आहे तुम्ही बंद करणार आहेत, पण साला तुम्ही त्यांचं स्वप्नच राहू द्या। काय वाटतं? सक्सेस मोठा हत्यार आहे। मला प्रूव्ह करायचं होतं त्या मित्रांना, त्या नातेवाईकांना, त्या घरच्यांना, ज्यांनी मला हिनवलंय, ज्यांनी माझ्या वडिलांना गाडीतून उतरवलंय, ज्यांनी छोट्याशा पैशामुळे आमच्या घरची इज्जत गाठली, चव गाठली, आमचं वावर विकायला काढलं होतं, मला गाडीत बसताना बसून नाही दिलं, उतर तू मागू नये, हे असे छोटे छोटे आहेत का नाही हाड तुमच्या आयुष्यात का नाही येत? हा, मग मला असं वाटतं त्या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी हिनवलंय ना, त्यांनी आपलं यश पाहिलं पाहिजे। काय वाटतं? आणि आहेत ना आयुष्यात असे लोक का नाही येत? प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक होते, कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर अमिताभ बच्चनला पण लोकांनी हिनवलं होतं, काही कामाचं नाही आहे, हाईट मोठी आहे, नाव मोठं आहे, आवाज मोठा आहे, सगळ्यांनी रिजेक्ट केलं होतं, पण ज्यांनी 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 रिजेक्ट केलं होतं, आज अमिताभ बच्चनजींनी त्यांना सगळ्यांना त्यांच्या समोर उभा राहून हाईट, नेम, तुमचा व्हॉइस काहीच मॅटर नसतो। इमॅजिन करा कुठले कुठले मूवी काढवायला, याला सलाम आहे त्या माणसाला माझा सलाम। आणि जर तुम्ही अमिताभ बच्चनजीला फॉलो करतायत ना, त्यांच्यातलं 1-5% जरी घेतलं ना, तरी लक्झरियस लाईफ जगू शकतो आपण। काय वाटतं तुम्हाला? बदला घेतलाय त्यांनी, घेतलाय का नाही घेतला? तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, आज ज्यांनी ज्यांनी आपोस केलंय ना, ज्यांनी ज्यांनी तुमची अवकात काढली ना, ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला ना, जे जे तुम्हाला सोडून गेलेत ना, साला त्यांच्यासाठी, स्वप्न, गाडी, मर्सिडीज, घर, लाखो करोड रुपयासाठी नाही, त्यांच्या नजरेत साला तुम्हाला जिंकायची, याच्यासाठी तुम्ही बिझनेस केला पाहिजे। ज्यांनी ज्यांनी आपली पैशासाठी, ॲडजस्टमेंटसाठी, पगारवाढीसाठी इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला रिजेक्ट केलं, आपल्याला धंद्यांमध्ये कुठं ना कुठं सपोर्ट केला नाही, लई गरज होती तेव्हा आपल्याला मदत नाही झाली, अशा सगळ्या लोकांच्या पुढं तुमची लाईफ केली पाहिजे। ज्यांनी पार्टनर म्हणून, ज्यांनी प्रेमात ब्रेकअप केलंय, ज्यांनी मैत्रीमध्ये आपल्याला इग्नोर केलंय, ज्यांनी आपल्याला चान्स नाही दिला, ज्यांनी आपल्याला सोडून दिलंय, ज्यांनी आपले वाईट काळ आला म्हणून आपल्या हाताला आपला बदला, आपल्याला काहीतरी जिंदगीमध्ये काही षड्यंत्र केलं, काही किडाकांडी केली, अशा लोकांना बोलून, त्यांच्या पाठीमागे काड्या करून, स्टेटस ठेवून, त्यांना शिव्या घालून, त्यांना त्रास देऊन, तो रिवेंज नाही घ्यायचा आपल्याला। आपल्याला कोणता रिवेंज घ्यायचा? त्यांच्यापेक्षा मोठी गाडी, त्यांच्यापेक्षा मोठी लाईफस्टाईल, त्यांच्यापेक्षा मोठं इन्कम, त्यांच्यापेक्षा जास्त फॅन फॉलोइंग, त्यांच्यापेक्षा जास्त इज्जत देणारे लोक, त्यांच्या जर 50 लोक टाळ्या वाजल्या असतील ना, तर साला आपल्यासाठी 500 लोक टाळ्या वाजल्या पाहिजे। साला हे टार्गेट ठेवून काम करा, आणि त्यांनी तर तुम्हाला एकदा तुम्हाला त्रास दिलाय ना, साला तुमची अचीवमेंट त्यांना रोज जाग करू शकते। याला म्हणतात खराब बदला। काय म्हणतात याला? एक मुलगी जिचा प्रियकर तिच्यावर फार प्रेम करत होता, पण जेव्हा पाय कट झाला ना, तेव्हा ते प्रियकर म्हणला, तुझ्यासारख्या लंगडीच्या हवाले मी माझी जिंदगी करू शकत नाही, तू नाचत होती तेव्हा लय भारी होती, पण आता तू माझ्या लाईफमध्ये काहीच फायदा नाही आहे। डॉक्टरांनी तुझा पाय काढून टाकला की पाय तुझ्या शरीराला त्रास देणार होता, मी पण तुला माझ्या लाईफमधून काढून टाकतोय, कारण की तुझ्यामुळं मला पण त्रास होऊ शकतो। प्रूव देम रॉंग, बदला घ्या, बोलून नाही, कंप्लीट करून नाही, धमक्या देऊन नाही, भीती भीक मागून प्रेम नाही मिळवतेत, इज्जत नाही मिळवतेत, भीक मागून अधिकार गाजवून मी सिनियर आहे म्हणून कुछ नाही होगा, नवराय म्हणून नाही, बायकू मी अधिकार आहे म्हणून ताकद शक्ती नाही, रियल बदला, यश, रिवेंज,
प्रयत्न घेतलाच पाहिजे, घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे. आणि तो रिअल रिव्हेंज आहे. याला कंपॅरिझन नाही म्हणत. जर तुम्हाला स्वप्न मोटिवेट करत नाही, जर तुम्हाला गरजा मोटिवेट करत नाही, तर साला तुमच्या लाईफमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमचे वाजवले ना, साला त्यांना समोर ठेवून तुम्ही 24 तास नाही, दिवसाला आहे ना, साला 200 तास काम केलं पाहिजे. काय अधिकार नाही तुम्हाला टाइमपास करायचा. श्वास जो आत घेतलाय ना, तो शरीरात जाऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर काढेपर्यंत जी एनर्जी भगवंताने दिली ना, ती एनर्जी तुम्ही तुमच्या टार्गेटसाठी वापरली पाहिजे. याला म्हणतात खरी लाईफ. काय म्हणतोय मी ऐकतंय का? श्वास घेऊन बाहेर सोडता का? नाही सोडत. काहीच अधिकार नाही आहे फालतू टाइमपास करण्याचा. आणि जेव्हा त्या मुलीला प्रियकराने रिजेक्ट केलं ना, तेव्हा तिला झोप नाही आली. ती म्हणली नाही उद्या सकाळी नवीन वर्षात पुढच्या महिन्यात, आता 25 तारीख आहे, नाही आता ऑक्टोबर आहे ना, जानेवारीपासून सुरुवात करू मी, आता 31 जानेवारी, हे टाइमपास नाही, हे मुहूर्त बिर्त डेट नसतो विनर चॅम्पियन लोकांना. साला आबी अगर खसकली ना त्यांची, इमिजिएट त्याच्यावर ऍक्शन होती. मुहूर्ताचं वाट नाही पाहत ते लोक. डेट्स बेट्स मॅटर करत नाही त्यांना. दिवाळी, दसरा, बड्डेला पूजा करू, गाडी घेऊ, हे बोंबलत, हे नंबरिंग बिंबरिंग नाही पाहत. त्यांची जो टायमिंग्स आहे ना, त्या टायमिंग मध्ये करतात आणि तो मुहूर्त बनला होतो. समज मी आया, तुम्ही जे करता तो मुहूर्त बनला पाहिजे, असा कार्यक्रम झाला पाहिजे. करता तो मूड आला का कार्यक्रम करून टाकायचा. रात्री 2 वाजता घराच्या बाहेर पडली होती. समजतंय का? भारत वर्ष में आझादी रात को ही आई थी. मेरे जिंदगी में भी आझाद जिंदगी जीने का यही टाइम है बॉस. रात्री 2 वाजता घरातून बाहेर निघली होती. काय संघर्ष केला तिने. कुबडी घेऊन चालली आणि ड्रीम काय, मला नाचायचं, चालायचं पण नाही, पळायचं पण नाही. काय? आणि तिच्या समोर कुणीच रोल मॉडेल नव्हतं. त्याच्या अगोदर या जगात पाय तुटल्यावर पाय लावून कुणीच नाचलेलं अपलाईन कोच गाईड्स नव्हता. समझ में आ रहा है? हमारे सामने तो लाखो चलके जा रहे. पर्पज बहुत इम्पॉर्टंट आहे दोस्त. त्याला नाचायचंय ना. तू असं टुन टुन वाजलं ना तरी त्याचा पाय चालू होईल. आणि जड्डा आपल्याला नाचता येत नाही ना. याला 5-स्टार हॉटेलचे आहे ना. डीजे लावा, डीजे डीजे लगाओ बाबू, डीजे लगाओ. पाहुणे जेवलात काय लगाव, तरी पण असं हे लवंगी फटाकडे, लवंगी सुतुळे आयटम बम पाहिजे. काय पाहिजे? सुतुळे आयटम. येस ऑर नो? आणि ती मुलगी काय केला तिने, डान्स केल्यानंतर तिला डॉक्टर पण भेटला, तिला पाय पण, कोणीच ओळखीच नव्हतं तिच्या. ती इन्स्पायर झाली एका स्लायडर वरून. स्लायडर असतं ना, मुलं खेळतात ना खाली वर जाणं. ते मुलगं घसरगुंडी उलटी चढत होतं, तिथून इन्स्पायर झाली. आणि त्याला विचारायला गेली, अरे बेटा तुने कैसा किया ये, तुझे डर नाही लागा जब नीचे फिसलता था? तब डॉक्टर आया और बोला, नीचे फिसले का डर गा, तू सारा जिंदगी में आगे कैसा बढ़ेगा? अगर गिरने के डर से चलना छोड़ देंगे तो दौड़ेगा कैसा? अगर नाकामयाब हो गए, इसका डर मन के अंदर लेकर काम करोगे तो सारा बिजनेस होगा कैसा? मानसिकता फार मॅटर करते. आणि ज्यावेळेस पाय घालत होती ना, तर डॉक्टरने सांगितलं होतं फक्त चालायला दिलाय आणि डान्स करायचा प्रयत्न करत होती. ज्यांनी पाय दिलाय ते पण म्हणतंय, यांनी फक्त तुला काय करता येईल आणि म्हणते नाचायचे. एक्सपर्ट लोगों की सलाह भी कुछ काम की नहीं है दोस्तों. कभी कभी एक्सपर्ट लोग जिसने पैदा किया अगर वो भी बोलता है ना, बेटा मत कर ये, मैं तेरा बाप हूं, फिर भी आंखों में आंखें डाल के बात करना चाहिए, बाबा काका पप्पा, राइट? आपको नहीं दिखता, आपको लगता है नहीं होगा, लेकिन पप्पा मेरे साइड में आकर देखो, पॉसिबल है. सैकड़ों हजारों लोगों ने किए, पप्पा भरोसा रखो, मैं करके दिखाऊंगा, हमारे फैमिली के लिए आपका नाम रोशन करके दिखाऊंगा. ये जज्बा चाहिए दोस्तों, इसको बोलते हैं डिसीजन. ऐसे नहीं फेमस होत, प्रूव देम रॉंग्स. तिने डॉक्टरला रॉंग प्रूव केलं, त्या प्रियकला रॉंग प्रूव केलं, केलं का नाही केलं? तिचे आई वडील तिला अपोज करत होते, रॉंग प्रूव केलं. तिची मैत्रीण तिला निगेटिव्ह करत होती, नको करू, सोडून दे उद्योग नाथ धंदे. मैत्रीण पण तिला निगेटिव्ह करायची, सोडून दे ग मयुरी. आई तिला इमोशनल करायची, बाळा मी तुला कुठंच काम नाही, मी तुला छकुलीसारखे वागन. हे इमोशनल पण लई कुठं नाही असतात डायलॉग बंद करण्यासाठी आपल्याला. काय करू नको ना, लई बारे डायलॉग आणतात,
तुला फुलासारखं जपून, ही फक्त बोलबच्चन असते, शेवटी काशी आपल्यालाच करावं लागते. काय वाटतं तुम्हाला? काही नसतं, फक्त हे गोड गोड बोलल्या जाऊ, शेवटी पैसे लागले कशाला, आपल्यालाच कुठं नाही करावं लागतात. आणि ज्या वेळेस तिला डान्स करायला आली ना, त्या डान्सच्या आधीचा इंटरव्ह्यू होत होता. म्हणली, मिरॅकल आहे, चमत्कार आहे, आज नृत्य जगामध्ये हे फार मोठं इमॅजिन करू शकत नाही असं वातावरण, कुणीच नाही आहे असं, जे पैर तुटने के बाद वापिस पैर लगा कर डान्स कर रहा है. व्हाट इज द सिक्रेट, काय यशाचं रहस्य आहे आपल्या, क्या क्यू कैसे? ती म्हणली, याच्यासाठी बरेचसे लोक आहेत ज्यांनी मला इन्स्पायर केलं. म्हणजे इन्स्पिरेशन माझं होता नकार, मला सगळ्या जणांनी सांगितलं अपोज, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मेन टॉपची जी पोझिशन होती, मला इन्स्पायर करण्यामध्ये माझा बॉयफ्रेंड, माझा प्रियकर, माझा जेव्हा पाय चांगला होता ना, त्यांनी मला लई प्रेम दिलं. आम्ही एकमेकाचे शब्दी खाल्ल्या, कसं लग्न करू, काय करू, कसं संसार करू, कशी मजा करू. पण जेव्हा माझा पाय कट झाला ना, त्यांनी मला चहात पडलेल्या माशीसारखं काढून टाकलं. म्हणला, तुझ्या लंगडीचं माझ्या जीवनात काहीच काम. ती गोष्ट इथं लागली म्हणली. आणि मग म्हणली, साला आता याचा बदला, आणि म्हणून मी उद्याचा प्रोग्राम करते. आणि एवढी खतरनाक नाचली, फुल हॉस फुल हॉल होता. तिचा तो प्रियकर, तिचा बॉयफ्रेंड, होणारा फ्युचरमधला नवरा तिथंच बसला होता भूतकाळातला. असा डान्स केला की ते घुंगर त्याच्या तोंडावर मारले इंग्लिशने. इसको बोलते बदला. आता असे घुंगर आपल्याला काय मारायचे? आपला 1 लाखाचा स्टेटसचा चेकच लोकाला घुंगरू आहे, आपली कारचा बुकिंगचा SMS लोकांच्या शिट्ट्या गुल्यात. समज में आया? हा मी ठरलो या सक्सेसफुल. समज में आया? आपली कारची डिलिव्हरी म्हणजे घुंगरू आहे, राईट ऑर रॉंग? आपलं घरच्यांना गाडीत फिरवणं म्हणजे आपली जीत आहे. आणि एका मस्तपैकी सिंगापूरच्या क्रूजमध्ये जाऊन व्हिडिओ काढणं आणि ते स्टेटसला टाकणं आणि त्यांनी पाहणं म्हणजे आपला घुंगरू आहे. क्लिअर हो रहा है? हा बदला आहे. हा बदला, चुन चुन कर, धुन धुन कर, खोज खोज कर बदला लेंगे बॉस, छोड़ेंगे नहीं किसी को. लेकिन बातों से नहीं, साला बैट से. अगर क्रिकेटर है तो बैट से, डांसर है तो घुंगरू से. समझ में आया? अगर वड़ा पाव बेच रहे ना, तो साला वो गर्दी देखकर फ्रेंचाइजी ओपन कर बदला लेंगे. चला, तिचं पूर्ण 2-4 पिढ्या जरी लागल्या ना, तरी आपल्याला खाली खेचू नाही शकलं पाहिजे, अशी अचिव्हमेंट करून दाखवायची. किती लोकांना वाटतं याला सर याला बदला म्हणतात? अशा लई स्टोऱ्या आहेत बापड्यांनो, लई स्टोऱ्या. मजा वाटते, मजा. आणि ज्यांनी माझ्या दुःखाच्या काळात मला मदत नाही केली, ज्यांनी मला साथ दिली नाही आहे ना, आणि आपण सक्षम झाल्यावर तर कार्यक्रम करायचा, प्लस त्यांनी हेल्प मागितली, हेल्प पण द्यायची, मदत पण, तेव्हा तर लईच मोठा बदला आहे. समजतंय का तुम्हाला? तो लय हायर लेवलचा रिव्हेंज, तो पण तुम्ही घेतला पाहिजे. घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? कारण की इथं सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला तुमचा पर्पज तुम्हाला जागा करायला लावू राहिलोय. काय करायला लावू राहिलोय? पर्पज जागा करायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात तुम्ही अशा लेवलला जाऊन पावचा, जर कुठं तुमचे 10-20-5-50-1-2 कोटीचे लॉस झाले ना, तरी तुम्हाला काहीच वाटलं नाही पाहिजे. शिया ओके, चलो नेक्स्ट जन्म मिल जाएगा भाई, इंटरेस्ट के साथ, कम ऑन, अभी क्या कम है अपने को. क्योंकि स्पिरिचुअलिटी जो मानते हैं, जानते हैं, जो समझते हैं, जिनको लगता है ये सच है, उन लोगों का तो बिलीफ यही है बॉस. म्हणून तुकाराम महाराजांनी सगळ्या का लिहून पाण्यात सोडल्या, ते ठेवू का नव्हते शकले? का नाही ठेवल्या त्यांनी? याच्या पाठीमागे त्यांचं बिलीप होतं, जर हे ठेवलं तरी हे साठण्यासाठी पुन्हा मला प्रिव्हियस जन्मात यावं लागेल, मला वैकुंठ धाम भेटणार, मला सगळ्या आसक्ती सगळे मुळं मला कट करून टाकायचे. याला म्हणतात निस्वार्थ भावनेचे. ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय करणार का?